नमस्कार आजच्याच बघायचं एकदा नवी गणित भाग एक त्याच्यामधलं प्रकरण चौथं गुणोत्तर प्रमाण सराव संच चार दोन चार पॉईंट एकमधलं प्रश्न क्रमांक आठवा काय दिलं आहे रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांची गुणोत्तर दोनास सात आहे दोन वर्षांनी त्यांच्या वयांची गुणोत्तर एकास तीन होईल तर रेहानाचे आजचे वय किती तर परत प्रश्न वाचूया आपण रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर किती आजच्या वयांच्या दोनास सात आहे त्याच्यामुळे त्यांना आपल्याला आजचे वय इथे मानावं लागणार आहे काहीतरी तर ते मानूया तर गुणोत्तर आपल्याला इकडे दिलं आहे ना त्यांनी आजच्या वयांचे गुणोत्तर दोनास सात आहे म्हणजे आपण रेहानाचे आजचे वय दोन एक्स वर्ष मानूया आणि तिच्या आईचे आजचे आजचे वय सात एक्स वर्ष मानूया ओके म्हणून इथे आपल्याला लिहायचं आहे रेहानाचे आजचे वय किती मानायचे आपल्याला दोन एक्स वर्षे मानू दोन एक्स वर्षे मानू व तिच्या आई आईची किंवा रेहाणाच्या आईचे लिहिलं तरी पण चालेल तिच्या आईचे आजचे वय सात एक्स वर्षे मानू ओके कारण दोनाच सात त्यांनी गुणोत्तर दिलं त्याच्यामुळे दोन एक्स इकडे लिहिलं सात एक्स इथे लिहिलं मानू ओके त्याच्यानंतर आता पुढचं वाक्य वाचूया दोन वर्षांनी त्यांच्या वयांची गुणोत्तर एकाच तीन होईल दोन वर्षांनी म्हणजे दोन एक्स अधिक दोन आणि सात एक्स अधिक दोन ओके दोन वर्षांनी त्यांच्या वयांची गुणोत्तर किती होईल एकाच तीन होईल तर आपण लिहून घेऊया जे काय बोललो ना ते आपण लिहून घेऊया मी काय म्हटलं दोन वर्षानंतर रेहानाचे वय किती होईल याच्यामध्ये दोन मिसळायचे आणि काय दोन एक्स अधिक दोन वर्षे ओके आणि तसंच सेम तिच्या आईचे दोन वर्षानंतर तिच्या आईचे वय वय त्यांचं पण सेम असंच असणार सात एक्स अधिक दोन वर्षे ओके आता पुढे बघूया आता त्यांनी गुणोत्तर दिलं आहे दोन वर्षानंतर यांच्या आणि तिच्या आईच्या वयाची गुणोत्तर एकाच तीन आहे म्हणजे दोन वर वर एक सदी दोन बरोबर एक असेल सात एक सदी दोन बरोबर तीन असेल असंच असणार आहे आता बघा मी काय बोललो होतो दोन वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर त्यांनी एकाच तीन दिलं आहे म्हणजे ते बरोबर ते असणार आहे जे काय बोललो ना मगाशी इथे तर वयांची गुणोत्तर म्हणजे किती इथे आपण देऊया आधी दोन वर्षानंतर त्यांच्या म्हणजे दोघांच्या वयांची गुणोत्तर लिहिूया गुणोत्तर त्यांनी प्रश्नामध्ये ऑल ऑलरेडी दिलं आहे ना आपल्याला एकाच तीन आहे म्हणून दोन एक्स अधिक दोन भागिले सात एक्स अधिक दोन बरोबर काय असणार आहे एकास तीन ओके आता आपल्याला काय नेहमीसारखं तिरकस गुणाकार करायचा म्हणजे भागिले इकडे बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नंतर होणार गुणिले ह्याला आणि सात एक्स अधिक दोन आपल्याला इथे न्यायचं आहे म्हणजे ते एकला गुणिले होणार म्हणजे कसं होईल दोन एक्स अधिक दोन ते गुणिले तीन होईल बरोबर एक गुणिले सात एक्स अधिक दोन होईल ओके तीन गुणिले दोन एक्स सहा एक्स तीन अधिक दोन नाही तीन गुणिले दोन सहा एक गुणिले सात एक्स सात एक्स एक, सा एक गुणिले दोन दोन आता सात एक्सला आपल्याला इथेच ठेवायचं आहे आणि सहा एक्सला आपल्याला बरोबर चेंज असेल नाही म्हणजे काय होईल ते अधिक होईल नाही वजा होईल इकडे अधिक आहे ना इथेनंतर होणार वजा तर सहाला आपल्याला इथेच ठेवायचं आहे दोनला आपल्याला इकडे न्यायचे बरोबरचे न्यायच्या त्या साईडला म्हणजे काय होईल इथे अधिक आहे इकडे नंतर होणार वजा ओके सात एक्स म्हणून सहा एकच गेले एक एक्स राहिला सहा वजा दोन किती होतात चार एक बरोबर -बर, चार वर्ष आलं आहे ओके आता आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलं बघूया प्रश्न नेमकं उत्तर कसलं काढायचं तिथे बघूया तर उत्तर काय काढायचं आपल्याला रेहानाचे आजचे वय किती आता इकडे बघूया रेहानाचं कुठं काय दिलं आहे ते तर बघा रेहानाचे आजचे वय आपण सुरुवातीलाच लिहिलं आहे दोन एक्स वर्षे असे मानू आहे दोन एक्समध्ये आपल्याला बघा म्हणून रेहानाचे आजचे वय बरोबर दोन एक्स वर्षे आता या एक्सच्या ठिकाणी आपल्याला चार जे उत्तर काढलं आहे आपण ती किंमत भरायची ओके म्हणजे किती आठ वर्षे तसं समजा जर प्रश्नामध्ये असं दिलं असतं की रेहानाच्या आईचे आजचे वय किती तर आपल्याला रेहानाच्या आईच्या आजचे वय बरोबर सात गुणिले चार सात चौक अठ्ठावीस वर्षे ओके असं उत्तर आलं असतं पण आपल्याला जेवढं प्रश्न दिला असेल तेवढंच आपल्याला उत्तर लिहायचं आहे एक्स्ट्रा लिहायची काही गरज नाही आहे ओके आता प्रश्न क्रमांक पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद